भावाचं ऑपरेशन, ह्यांचं ऑपरेशन फक्त परवा दिवशी केलंय, हो की नाही? परवा दिवशी केलंय, 48 तास झालेले आहेत. आणि ऑपरेशनच्या आधीची परिस्थिती, नंतरची परिस्थिती, आपण कुठले सर? कसं वाटतं आपल्याला? एकदम तुम्हाला आधी कोणी सांगितलं हॉस्पिटल बाबतीत? किती लोक झाले तुमचे? आमच्या इथे वडगाव रसाईमधून जवळजवळ 25-30 लोकांचे ऑपरेशन झाले. डोळस आपण मी था भेटले शिरूरच्या ते सगळं क्लिअर झाले. सगळं क्लिअर झाले. सगळे काम करायला लागले. काय 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 काम करतात ते? ट्रॅक्टर आणतात, नांगर आणतात, कोणी सर्व्हिसला आहेत, कोणी शेती करतात, सर्व काम करतात. तर मी सांगितलं तुम्ही ह्या हॉस्पिटल घेऊन जायचं. ह्या भावाला 1% ही शंका किंवा तिथे बघा, भावाला 1% ही शंका किंवा भीती नव्हती ऑपरेशनाची. कारण 25-30 पेशंट त्यांचे गावीचे गावीकडचे पाहून आले होते आणि ते सगळे काम करतात, म्हणजे शेती करतात, ट्रॅक्टर चालवतात, सगळं काम करतात. त्यांना कुणाला काही त्रास नाहीये, मणकेचंही नाही, गोळी सुद्धा खात नाही. आता तुमचं परवा दिवशी ऑपरेशन झालं. येताना जू पुन्हा दिलं आणि मी ऑपरेशन झालं 15 मिनिटात चालायला लागलो. तिकडे बघून बोला. जिममध्ये मला येताना जू पुन्हा दिलं होतं. मी ऑपरेशन झाल्यानंतर मी 15 मिनिटात चालायला लागलो. काहीच वाटत नाही. परवा दिवशी त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. हे भाऊ काय झालेले आहेत? कारण त्यांचं परिस्थिती अशी होती, माझ्या ओपीडीला आले, बसता पण येत नव्हतं, डायरेक्ट झोपून जायचे, बसवायचे पटकन झोपून जायचे, त्यांना बॅलन्स पण करता येत नव्हता, उभं राहता येत नव्हतं, पायाचा तोल जात होता, पायाला ठणका लागत होता, शिर पूर्ण चमकी चमकत होती आणि ठणकत होती, पाय बधीर झाला होता. काय कारण होतं? कोणता पाय बधीर झाला होता? आपला डावा पाय. डावा, म्हणजे आता बोलणं झाला, शिकवलं, ते मागची शिर दुखत होती, ते राहिली पूर्ण. तुम्ही आता ऑपरेशन करून 15 मिनिटात फिरायला लागले, तर 15 मिनिटात तुम्ही फिरायला लागले, तर तुम्ही किती फिरतात आता? परवापासून किती फिरले? लय फिरलो. तरी 3 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत फिरत होतो आणि आता मी गोळ्या खाल्ले, थोडी झोप आली, तर झोपतो फिरत राहतो सारखा. आणि लगेच तुम्ही बरे झाले? लगेच. आनंद येत का? आनंद एकदम आनंद. बसा. आपलं नाव सांगा. लक्ष्मण चांदवडे. चांदवडे सर. वय किती आपलं? 45. अच्छा सर. वहिनींचं ऑपरेशन काही सांगायचं मोठा काम नाही, सेम ऑपरेशन आहे. नाव सांगा, कुठले सांगा? संगीता गवळी. कुठलं? नाशिक. नाशिक वरून आलेले आहेत. ऑपरेशन तुमचं 3 दिवस झाले आहे आणि सिम्पल ऑपरेशन, काय नवीन सांगायचं नाही. ह्यांच्यासारखा त्रास ऑपरेशन केलं, कसं वाटतंय? छान वाटतंय. किती मिनिटात चालायला लागले ऑपरेशन करून? 15-20 मिनिटं. पेशंट खोटा नाही म्हणायचं, आम्ही काय त्यांना पैसे दिले नाही की चांगलं बोलाव, ते खरं जे म्हणतात. मी 4 डॉक्टरकडे गेले, कोणीच कुठलेच डॉक्टर गॅरंटी देत नव्हता की ऑपरेशन सक्सेस होईल. 4 नाही 4000 सांगणार नाही गॅरंटी, कारण जगातला एकमेव ठिकाण आहे, आमचं मोठ्याने सांगतो, मी टीव्हीवर सांगतो, जगातला एकमेव ठिकाण आहे जिथे गॅरंटी मिळते. अमेरिकेपर्यंत कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. आम्ही म्हणतो हायवेच्या प्रवासावरती धोका होऊ शकतो, पण ऑपरेशनमध्ये गॅरंटी